महाराजांची मूर्ती बघावी आणि इथं येण्याच्या अगोदर साक्षात भवानी मातेचं दर्शन करून इथं यावं हे भाग्य माझ्यासारख्या एका छोट्या पोराला तुमच्या गावाला दिलं. तुमचा लखलाख मी तुमचा धन्यवाद देतो. खर तर कार्यक्रमाला सुरू व्हायला उशीर झालाय, पण असं म्हटलं जात साहेब की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते आणि पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. उशीर झाला तरी एवढ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे आणि त्यांचा इतिहास जिवंत ठेवणारे मर्द मावळे आणि माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, माझं मन भरून आलंय. त्यात जेव्हा मी इथं आलो तेव्हापासून माझ्या बद्दल बोलत असताना इतकं कौतुक चालू आहे की मराठवाड्याची बुलंद तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज. कवी, व्याख्याते, कीर्तनकार आणि साहेब आपल्याबद्दल असं कोणी चांगलं बोलायला लागलं की आपल्या गुदगुल्या होतात, चांगलं वाटत. कारण काळ इतका भयानक आहे की लोक कोणाबद्दलच चांगलं बोलायला तयार नाही. आणि अशा काळात माझ्याबद्दल दोन्ही सूत्रसंचालन करणारे दोन्हीही सूत्रसंचालक इतकं सुंदर बोलत असतील तर मला आनंद होईल का नाही सांगा. आणि चांगलं वाटलं हे पहा. दुसरी एक विनंती आहे, तुम्हाला टाळ्या वाजवा वाटल्या ना बिंदास आपल्या टाळ्यावर जीएसटी नाही, स्वरात वाजवा. चॉकलेट दिल्यावरही टाळ्या वाजवू नका. पहिले दोघं तिघं पुढचे वाजवायले मग मागचे म्हणतो वाजवायच्यात का? हा वाजवा. का वाजवायलेत, कशासाठी वाजवायलेत काही कळेना. तुम्ही जेवढ्या टाळ्या वाजवाल तेवढं मला बोलायला होऊक येईल. आणि व्याख्यानात टाळ्या वाजवायची टायमिंग त्याला जमते जरा सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येते. पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. घरी गेल्यास आपलं आपलं ऑब्झर्वेशन करा. आपण चहामध्ये बुडलेलं बिस्किट चहा कितीदा पडते आणि अंगावर कितीदा पडते. बऱ्याच जणांचे तर अर्धे बिस्किट चहाच्या कपात पडतात, नंतर ते बायकोला म्हणतात चमचा घे गाळ काढायचा. असं होऊ नये. आणि मला चांगलं वाटलं दादा तुम्ही माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलताय, कारण माझा अनुभव एका गावातला असा. मी एकदा एका गावात कार्यक्रमाला गेलो आणि तिथल्या निवेदकाला माझ्याबद्दल एवढं माहीत नव्हतं आणि तेव्हा माझ्या युट्यूबला एवढे भाषणही नव्हते. आणि त्या निवेदकाला माझ्याबद्दल सांगत असताना संयोजकांनी फक्त एवढंच सांगितलं की मराठवाड्यातून आलेला वक्ता आहे. आणि मराठवाड्यातून आलेला आहे वक्ता असं सांगितल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर दुसरी छबी उभी राहिली, मराठवाडा म्हणजे दुष्काळी. आणि मराठवाड्यात किती मोठा दुष्काळ आहे सरांच्या कवितेतून आताच आपण ऐकलं. आणि दुष्काळी भागातून वक्ता आलाय माझ्याकडे बघून किती दुष्काळ आहे ते लवकर कळत, लवकर कळत. त्यांनी माझ्याकडे बघितलं गाडीतून उतरल्याबरोबर, आता तुमच्या गावामध्ये एवढे फोकस लावलेत एवढ्या लाईटी लागल्यात म्हणून मी तुम्हाला दिसायलो, नाही तर आपला कलर असायचा आहे की आम्ही जर हायवेला उभं राहिलो तर गाडी वाढायला पुढे गेल्याच्या नंतर कळतं मागं कोणीतरी उभं आहे. त्याच्याशिवाय आम्ही दिसत आता हे इकडून फोकस आहे इकडून फोकस आहे म्हणून मी बऱ्याच लोकांना दिसतोय. त्यानं माझा कलर बघितला सुवर्णकार सर, त्यानं माझ्या कलरहून माझं वर्णन सुरू केलं. वक्ते आले मराठवाड्याच्या काळ्या मातीचं काळं सोनं, काळ्या मातीची काळी बुलंद तो, काळ्या मातीचा काळा आवाज. मला कळत ना कौतुक चालू का काय चालू. ते गेलं माझ्या रंगावर. आता आपला कलरच असा आहे पण काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून व्याख्यानाचा आगाज, व्याख्यानाची सुरुवात चार ओळीनं करतोय. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला, माझ्याकडे बघून मी कीर्तनकार वाटत नाही याच्यामध्ये माझा दोष नाही. कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी फिटायच आहेत, वक्ता कवी कीर्तनकार म्हणलं की त्याची भली मोठी गाडी पाहिजे, त्याची 100-150 किलोची बॉडी पाहिजे आणि त्यांना स्टाईल मध्ये ठेवलेली गाडी पाहिजे. आपल्याकडे गाडी नाही मित्राची घेऊन फिरतो, बॉडी तुमच्या समोर उभी आहे, गाडी आता आता ठेवायला लागलोय. हा आपल्याकडे गाडी नाही बॉडी नाही दाढी नाही पण आपली गाडीवर माडी आहे. पण रोज खेडोपाडी जाऊन शिवविचारांचा सागर करत फिरणार आहे पोरग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. आणि आज तुमच्या गावात याच निमित्तानं यायचा योग आहे.
आणि काळ्या रंगाबद्दल उल्लेख केला मी, काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून व्याख्यानाचा आगाज वामन दादांच्या चार ओळी गाऊन तुमच्या समोर व्याख्यानाचा आगाज करतो. वामन दादांनी काळ्या रंगाबद्दल फार सुंदर बोलले आणि काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात साहेब. तुम्ही माझ्याकडे बघा, काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात. गावामध्ये एखादं काळ्या पोरगा असू द्या गाव म्हणते काय दिसतंय खेळावं, आणि एखादं गोरोप पान असू द्या लोक म्हणते काय दिसतंय निवळ पांढरी पान. काळ्या रंगाबद्दल गाणं आहे गोरे रंग पिणे इतना, आणि काळ्या रंगाबद्दल गाणं आहे हम काले फेरे तो क्या हुआ. हा काळ्या लोकांचा आवाज होता साहेब, आपली आवाज आहे आपला आवाज. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे म्हणून व्याख्यानाची सुरुवात वामन दादा कर्डक लोकवी वामन दादा कर्डकांनी लिहिल्या चार वेळी मी करतो. वामन दादा लिहितात काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळे व्हायचंय ते तुफानातला बाबा. आतमध्ये देवघरात कुठंतरी एखादा दिवा लावलेला असतो, माय मावल्या इजू नये म्हणून त्याच्यावर मिक्सरचं भांडं ठेवतात. त्या दिव्यापेक्षा जो तुफानातला दिवा असतो ना तो कमी दिवस राहिला तरी काही फरक पडत नाही, पण त्याच्यामधून निर्माण होणारी क्रांती ही सगळ्यात मोठी क्रांती असते. आणि असाच आपल्या आयुष्यात आदिलशाही निजामशाही नावाचं जेव्हा तुफान आलं होतं आणि त्या तुफानामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यावर अमावस्येचा काळ होता आणि आया बहिणीच्या इज्जतीची लखतर वेशीवर टाकली जात होती, मंदिर उद्ध्वस्त केली जात होती आणि मराठी माणसाचा स्वाभिमान गळून पडला होता ना, तेव्हा त्या तुफानामध्ये माँसाहेब जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला एका दिव्यानं जन्म घेतला आणि तुमचं माझं आयुष्य सुवर्ण अक्षराने लिहून टाकलं. छत्रपती शिवाजी ज्यांच्याकडे आम्ही सूर्य म्हणून पाहतो, एक दिवा जेव्हा सूर्य होतो तेव्हा त्याच्यातून काय परिवर्तन होत. आणि व्हायचंय तर तुफानातला दिवा हवा, आणि तुफानातला दिवा होणं सोपी गोष्ट नसते साहेब. हल्ल्यावरती होती हल्ले होतात, तुकारामांवर हल्ला झाला, तुकारामांच्या कीर्तनावर बंधने आले, तुकारामांची गाथा इंद्रणीच्या डोहामध्ये बुडवावं लागली. परंतु असं असताना सुद्धा तुकारामांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं म्हणून हल्ल्यावरती होती हल्ले, हल्ले होत आहेत होत राहतील. पानसरेंवर हल्ला झाला, कळबुर्गीवर हल्ला झाला, दाभोळकरांवर हल्ला झाला, जे जे विचारवंत वैचारिक दृष्टिकोन घेऊन महाराष्ट्रात फिरले त्या सगळ्यांवर हल्ला झाला. पण असं असलं तरी हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगाची बाले किल्ले असाच मुचा काठर माथा कधी न खारी शिवे, तुफानातले दिवे दिवा घेऊन आज हा अविनाश भारती भवानी दाता नगरीमध्ये आलाय आणि तुमच्या समोर विचाराचं मंथन करण्याचा प्रयत्न माझ्या साध्या साध्या आणि सोप्या सोप्या भाषेतून करणार आहे. मला या गावाबद्दल सगळ्यात मोठी चाहूल अशी होती की या गावाचं नाव भवानी दाता काय, पण ज्या वेळेला तुमच्या गावातल्या भवानी मातेचं मंदिर बघितलं ना साहेब, साक्षात ज्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर अंगामध्ये चैतन्य यावं आणि मन समाधान तृप्त व्हावं ना असं तुमच्या गावचं वैभव म्हणजे ती भवानी मातेचं मंदिर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, मला या गावामध्ये येत असताना आनंद असा झाला होता, अगोदर सुरुवातीला प्रश्न असे होते की कर्नाटक बाउंड्रीवरचं हे गाव आहे, शिवजयंतीच्या उत्सवाला एवढी लोक येतील का. पण मी छाती ठोकपणे सांगतो महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी सुद्धा एवढी लोक एकत्रित येत नाहीत आणि शिवजयंती हे माझ्या राजाचं वेगळं काम आहे. अरे महाराष्ट्रच नाही कर्नाटकच नाही, देशातल्या प्रत्येक राज्यात आणि देशात सोडा देशाच्या बाहेर जवळजवळ 124 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव अभिमानानं आणि स्वाभिमानानं साजरा होतो. दुसरी गोष्ट आहे, मला दुसरी गोष्ट इतकी आवडली की या गावातली शिवजयंती वैचारिक दृष्ट्या होती आहे.
व्याख्यानाच्या निमित्ताने तुमची शिवजयंती होते, तुमच्या गावावर महाराजांची आणि भवानी मातेची कृपा कायम म्हणजे कायम राहणार, नाहीतर शिवजयंतीचं स्वरूप बदललंय दादा। शिवजयंतीचं स्वरूप दुसरी आनंदाची गोष्ट या शिवजयंतीचं मला आवडलेली गोष्ट या शिवजयंतीला लहाने लेकरं बसलेले तरुणी पोरं आहेत, माय मावल्या आहेत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन वयोवृद्ध म्हातारे माणसंही तेवढ्याच संख्येनं शिवजयंतीच्या कार्यक्रमाला तुमच्या गावात उपस्थित आहेत, हे तुमच्या गावचं वेगळेपण आहे। नाहीतर बऱ्याच भागात दोन टप्पे पडले तर दोन टप्पे म्हाताऱ्या माणसाला शिवजयंतीकडे चल म्हणलं आपल्याला कुठं बाबा स्वरा स्वराने शिवाजी महाराजांची जयंती करावी आपलं काय खरंय, आपण जय म्हणलो ना आपलं। पण असं असताना सुद्धा तुमच्या गावातले वयोवृद्ध माणसं इथे येऊन बसले का, कारण त्यांना माहिती आपल्या आयुष्यात म्हातारपण आणि आपण आयुष्य जगलोय ते महाराजांच्या स्वाभिमानामुळे महाराजांच्या प्रेमी। दुसरी गोष्ट मला या बाबांचा परिचय करून देत असताना मला गजानन सुवर्णकार सरांनी सांगितलं की हा माणूस एखाद्या वेळेला देवाची पूजा नाही करणार पण चौकात शिवाजी महाराजांची पूजा करतो, का, कारण त्या देवामुळे मंदिरातला देव फिरत होता। आणि तुमच्या गावात शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणजे तुम्हाला 364 दिवस शिवाजी महाराजांचं स्मरण आहे, नाहीतर शिवजयंती बी टेम्पररी झाली आहे, टेम्पररी फक्त 19 फेब्रुवारी जवळ आली की सगळे महाराजांचे भक्त पुन्हा विचारायचं। आणि शिवजयंती वैचारिक होते हे माझ्यासाठी समाधानकारक आहे, कारण दादा एकदा एका 2 वर्षापूर्वी एका गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं जात होतो आणि एका शहरात घुसून ट्रॅफिक जाम झाली, मला ड्रायव्हरनं सांगितलं सर तुम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीची रॅली